बाकीच्या मुलीच्या बरोबर समोर फाटते तुझी, मला बोलायला येतं काय बोल परत. कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी 3 20 नोव्हेंबरच्या भागात विशाल, मीनल, विकास आणि सोनाली बसून घडलेल्या गोष्टींविषयी बोलत असतात. तेव्हा मीनलने भांडणाला सुरुवात केली असं विशालचं म्हणणं असतं. तो दरवेळी माझं म्हणणं खोडून स्वतःची बाजू मांडतो असं मीनल त्याला म्हणते. त्याला असं न करण्याचंही सांगते. त्यावर विशाल जेव्हा कोणाचं चुकतं आणि सांगायला जातो तर बाहेर तेच जाईल असं बोलत हाच प्रॉब्लेम होतोय असं विशाल म्हणतो. तर मीनल त्याला हे तू सांगू नकोस असं सरळ ऐकवते. तर विशाल तिला तुम्ही माझ्या चुकीच्या गोष्टी सांगितल्यावर मी मान्य करेल असं म्हणतो. त्यावर सोनाली तू कधीच मान्य करत नाहीस असं म्हणते. त्यावर विशाल सोनालीवर वैतागून तू तुझं तोंड बंद कर, तुझ्याशी मी बोलत नाहीये म्हणतो. शिवाय तू आजपासून माझ्याशी बोलूच नकोस, मी सुखी राहीन असं म्हणतो. तर सोनाली हे तूच लक्षात ठेव आता असं त्याला म्हणते. तर विकास विशालला त्याने असं न बोलता तिला बोलायचं असेल तर बोलू दे असं म्हणतो. त्यावर विशालचं असं म्हणणं असतं की मी जेव्हा बोलतो तेव्हा हिला काहीच म्हणायचं नसतं, पण इतर मला बोलता तेव्हा हिला मध्ये मध्ये बोलायचंच असतं. त्यावर सोनाली फक्त हसते. त्यावर विशाल हसण्यावरही नेऊ नकोस, फालतूची भांडणं मला तुझ्याबरोबर नाही करायची असं म्हणतो. तेव्हा सोनाली त्याला गेम मध्ये करतोसच आणि बाकी मुलींसमोर तुझी फाटते, फक्त तू मलाच बोलू शकतोस असं म्हणते. त्यावर विशाल त्याला तुझ्या बापाला इतकं बोलून शांत बसतो. हे ऐकून सोनाली त्याच्यावर उशी फेकून चिडून निघून जाते. आता टीम बी मध्ये मैत्री तुटणार का? विशाल सोनाली पुन्हा एकत्र येणार का? या वीकेंडला घरातून कोण बाहेर पडेल? हे सगळं बघण्यासाठी नक्की बघा बिग बॉस मराठी 3 रोज रात्री 9:30 फक्त कलर्स मराठीवर आणि वूट ऍपवर कधीही. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेटसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी शोबज.